अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला आहे। पावसाने शेतीसह घरं आणि गोठ्यांचंही नुकसान केलंय। वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातल्या 361 घरं आणि 45 गोठ्यांचं नुकसान झालं। दरम्यान पंचनामे करून 1,94,83,000 रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे। यंदाच्या वर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष निर्यातीत घट झाली। पावसामुळे निर्यात योग्य द्राक्षांचं उत्पादन कमी होत आहे। देशातील द्राक्ष निर्यातीत 35% घट होऊन जवळपास 716 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभळाची आवक वाढू लागलेली आहे। प्रतिदिन सरासरी 5 ते 10 टन आवक होती आहे। तसंच जांभळाच्या बियांची पावडर मधुमेहासाठी रक्तदाब कमी करण्यासाठी वापरली जाते, त्यामुळे जांभळाची आवक आता मोठ्या प्रमाणात झालेली आहे। पालघरच्या मोखाड्यातील हिरवे मोरहंडा या भागातील शेतकरी हे एकत्र येत तब्बल 175 ते 200 एकरमध्ये भुईमुंग लागवड त्यांनी केलेली आहे आणि यातून त्यांना चांगलं उत्पन्नही मिळत आहे। काही शेतकऱ्यांनी गादीवाफा पद्धत तर काही शेतकऱ्यांनी ड्रीपचा वापर करून या ठिकाणी भुईमुंगाची लागवड केली। यातून त्यांना 28,000 ते 50,000 एकरी नफाही मिळतो आहे। विकासाचा ध्यास म्हणजे